बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण आलं आहे. काल रात्री 2 बसेस जाळल्यानंतर आज बीडहून कल्याणकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळानं सर्व एसटी सेवा बंद ठेवली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परिणामी बस स्थानक परिसरामध्ये प्रवासी खोळंबले आहेत. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आता प्रवासी ताटकळले आहेत. आम्हाला रहिवासी परंपर बीडचा आहे, पण पंढरपूरला जायचं असल्यामुळं सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही बसस्टँडला आहेत आणि बसस्टँडच्या गाड्या सगळ्या बंद आहेत, त्यामुळं आम्ही एसटीने जाऊ शकतो. आणि आम्हाला कसं आहे, फ्री तिकीट असल्यामुळं आम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊ शकत नाही. आता 11:30 एक होती, आता 12:30 एक होती, तरी त्या दोन्ही गाड्या अजून आलेल्या नाहीत, त्यामुळे आम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊ शकत नाही. झाली एसट्या सुरू तर एसटीने जाऊ शकतो, नाही तर नाही. मी यवतमाळला जायचं आहे. मला काल संध्याकाळी विचारलं, मी 7:45 गाडी सांगितली मला इथे सकाळची. 7:45 वाजल्यापासून मी इथं आहे. आता 6:30 हे मराठा आरक्षण सुरू आहे ना, ते आंदोलनामुळे बंद आहे. मी सकाळी 6:30 वाजल्यापासून आहे इथंच आहे. काय अडचण काय आहे आता? अडचण म्हणजे आता जाताच येत नाही कुठे. इथून असं ऑड आहे, हे रेल्वेचं सोय नाही इथं काही नाही. प्रायव्हेट वाहनवाले काही मागायले ते, आणि इथून यवतमाळकडे नाहीच प्रायव्हेट वाहन. काय मागणी तुमची काय? कधीपासून चालू केली पाहिजे बस? राहणारा बीडचा आहे. मला कॉलेज आहे माझ्या जालन्याला, चिखली म्हणून जाणं. तर ह्या आरक्षणामुळं बस बंद असल्यामुळं काय जाणं आहे ना, मी सकाळी 9 वाजल्यापासून इथं उभा आहे. तरी अजून काहीच म्हणजे महामंडळाचा काहीच अजून काहीच निर्णय दिलेला नाही की चालू होईल का बंद होईल म्हणून बस. मग तुम्ही अडकले गाड्या? नाही, आता बसने जाणं जेव्हा चालू होईल तेव्हा. काय सांगितलं जातं? ते सांगितलं जातं की पुढील आदेश येईपर्यंत थांबा म्हणून. मी 9 वाजल्यापासून उभा आहे, सकाळी 9 वाजल्यापासून उभा. दुसऱ्या गाडीने जात नाही? नाही, सध्याचा जर पुढचा आदेश येईपर्यंत थांबायला सांगितले. बघूत काय आदेश येते, त्यानुसार मग जाता येईल.